नमस्कार मंडळी, मी कृष्णा तुमच्या सगळ्यांचं लिटिल एंजल मॉम मध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आहे मकर संक्रांती. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. आणि मकर संक्रांतीची जी पूजा असते, सुगड पूजन आपण ज्याला म्हणतो, ते कसं करतात, त्याची विधी आणि त्याची स्थापना कशी करायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही इथे पाहताय हा माझा देव्हारा आहे. तर तुम्हाला माझ्या ब्लॉग्समध्ये दिसतच असेल नेहमी, मी इथे पूजा करत असते देवाची. तर हा आपला देव्हारा आहे आणि हे सर्व पूजेचं साहित्य मी इथे घेतलेलं आहे. तर कशा पद्धतीने पूजा करायची, तर आता आपण ही सुरू करूया. तर सर्वप्रथम मी तुम्हाला पूजेचं साहित्य दाखवते काय काय लागतं. तर हे मी तीळ आणि गुळ घेतलेलं आहे ज्याची आपल्याला पूजा करायची असते. त्याच्यानंतर हा ऊस आहे, ह्या गव्हाच्या लोंब्या आहेत. तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला हे सर्व साहित्य भेटून जातं. त्याच्यानंतर ही पूजेसाठी लागणारी फुलं आहेत आणि याच्यामध्ये विड्याची पानं आहेत. तर अशा पद्धतीने आणि ही पाच प्रकारची फळं, तिळगुळ हे मी घरी बनवलेले तिळगुळ आहेत. हे पाणी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत. तर हे आता मी तीळ टाकते याच्यामध्ये. आणि एक लाल रंगाचं फूल जे असतं ते आपल्याला याच्यावरती द्यायचं आहे. आणि हे पाणी जे आहे हे आपण सूर्याला देणार आहोत. तर आज सूर्याची पूजा खूप महत्त्वाची असते करणं. तर हे सूर्याला आपण पाणी देणार आहोत. तर त्यासाठी आता आपण त्याच्यात हळदी कुंकू टाकून देऊया. कुंकू टाकलेलं आहे मी आणि हे पाणी आपल्याला नंतर पूजा झाली की सूर्याला द्यायचं आहे. तर ही पद्धत आहे. तर त्याच्यानंतर पूजा मांडण्यासाठी आपल्याला सुगड लागतात. काही लोक त्यांना बुडके म्हणतात. तर हे सुगड आहेत हे मी पूर्ण स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत. आता जरी प्रत्येक वर्षी आपण नवीनच सुगड आणतो, तरी पण आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर आपण त्याला हळदी कुंकू लावणार आहोत. तर मी आता यांना हळदी कुंकू लावणार आहे. तर इथे ही हळद आणि हे जे कुंकू आहे माझ्याकडे, हे मी हळदीचं कुंकू वापरते. कारण का हे थोडं चांगलं राहतं जेव्हा आपण स्किनला हे हळदीचं कुंकू लावतो, तर ते आपल्या स्किनसाठी पण चांगलं असतं. माझ्याकडे साधं देखील कुंकू आहे, पण मी असं दोन्ही प्रकारचे कुंकू, जर आपल्याला हळदी कुंकूसाठी वापरायचं असेल तर मी हे हळदीचं कुंकू वापरत असते. तर हे हळदी कुंकू आपल्याला थोडं ओलं करायचं आहे आणि पाच अशी बोटं आपल्याला रेघोट्या ओढायच्या आहेत. तर हे खालून वरती अशा पद्धतीने आपल्याला हे पाच रेषा मारायच्या आहेत. हे कुंकू ओलं करून असं खालून वरती आपल्याला पाच रेषा मारायच्या आहेत. तर असं प्रत्येक सुगडीला आपल्याला ह्या पाच रेषा हळदी कुंकाच्या मारायच्या आहेत. तर आता आपण देवाच्या समोरच ही पूजा मांडणार आहोत. जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे आपण स्वच्छ पाण्याने एकदम धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. म्हणजे ती पवित्र होते तेवढी जागा. आणि त्याच्यानंतर इथे आपण लाल रंगाचा जो कापड असतो कुठलाही, तो आपण इथे वापरणार आहोत. आणि सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करून घेणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे कोणतंही काम करायच्या आधी आपण सर्वप्रथम गणपतीची पूजा ही करत असतो. तर आता इथे मी सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला हे विड्याची पानं जी आपण घेतली होती, त्यातलं एक विड्याचं पान घ्यायचं आहे. त्याला देखील स्वच्छ पाण्याने एकदा आपण पुसून घ्यायचं आहे. इथे मी हे विड्याचं पान प्रस्थापित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपले जे गणपती आहेत, तर ते गणपती आपण इथे ठेवणार आहोत. त्याच्यानंतर त्या गणपतीला आपण हळदी कुंकू आणि अक्षता वाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण गणपतीला फूल देणार आहोत. आणि आपण जे तिळगुळ बनवले होते त्याचा भोग सुद्धा आपण इथे ठेवणार आहोत. इथे बाजूला मी तिळगुळाचा भोग देखील ठेवलाय आणि त्याला देखील आपण हळदी कुंकू देणार आहोत. आणि इथे पूजा झाल्यानंतर सर्वप्रथम आपण इथे दिवा लावणार आहोत. तर मी इथे पहिला दीप प्रज्वलित करते. तर इथे हा जो दीप प्रज्वलित मी करत आहे. तर अशा पद्धतीने आता आपल्या ह्या पूजेला सुरुवात झालेली आहे. आता आपण जे सुगड आणलेला आहे, तर हा जो सुगड आहे, तर तो आपण सुगडमध्ये काय काय भरायचं तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी तुम्हाला जर रांगोळी येत असेल तर तुम्ही रांगोळी काढू शकता. किंवा विकमध्ये बाजारात अशा रांगोळ्या भेटतात, तर त्या रांगोळ्या देखील तुम्ही असं
ठेवलीत तरी देवाजवळ चालते. तर सुगड पूजन करताना सुगडमध्ये आपल्याला काय काय भरायचं आहे साहित्य ते मी तुम्हाला सांगत आहे. तर याच्यामध्ये काही लोक गहू देखील भरतात. तर आमच्या इथे गहू भरायची पद्धत नाही आहे, त्यामुळे गहू नाही भरत. तर याच्यामध्ये आपण ह्या शेंगा ज्या भेटतात मटरच्या, तर त्या टाकत आहोत. त्याच्यानंतर ऊस टाकायचं असतं. त्याच्यानंतर हे गाजरचे तुकडे असतात ते टाकायचे असतात. म्हणजे सर्व प्रकारच्या ज्या भाज्या असतात तिथे, जसं की हा हरभरा आहे, हा हरभरा टाकायचा आहे. पुन्हा परत हे बोर आहे, हे बोर टाकायचं आहे. तर असं मिश्र संपूर्ण याचं मी हे एक पूर्ण बाजारातून विकत आणलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी हे सुगड आता इथे भरून घेत आहे. प्रत्येक सुगडीमध्ये आपल्याला ह्या पदार्थ हा टाकायचा आहे. हे संपूर्ण मिश्र आहे, तर हे मी संपूर्ण त्या सुगडीमध्ये भरत आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडेसे तिळगुळ देखील भरायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे रेडी केलं आहे की शेंगा टाकायचे आहेत, ऊस टाकायचं आहे, त्याच्यानंतर बोर, त्याच्यानंतर मटारचे शेंगा झाल्या आणि गाजर झालं. तर अशा पद्धतीने हे पूर्ण बाजारामध्ये मार्केटला गेलं की सगळं अवेलेबल, एकत्र किटच भेटतं, ते पूर्ण घ्यायचं आणि आपण ते ठेवायचं आणि प्रत्येक याच्यावरती एक एक फूल. अशा पद्धतीने आपण हे सुगड सजवली आहे. खूप छान पद्धतीने सुगड सजलेली आहे. आणि आता ही सुगड मी इथे इथे मांडणार आहे. पाच सुगडी आहेत, पाच सुगडी आपल्याला अशा मांडायची. तर सुगड सिलेक्ट करताना व्यवस्थित पाहून घ्यायची आहे, अशी कुठेही तुटलेली किंवा अशी सुगड आपल्याला वापरायची नाही आहे. चांगल्या पद्धतीची सुगड आपण घेणार आहोत. आणि ही पाच पद्धतीच्या सुगड मी आता इथे मांडले. आणि त्याच्यासोबत आपल्याला ही एक पणती भेटत असते बाजारामध्ये. जेव्हा आपण सुगड घेतो तेव्हा आपल्याला ही पणती देखील भेटते. तर त्याला आपण हे हळदी कुंकू वाळत आहोत पणतीला. आणि सुगड आपल्याला जेव्हा द्यायची आहे वाण म्हणून, तेव्हा ही पणती अशी वरती ठेवून आपण ती सुगड पदरामध्ये ठेवायची आहे सवासणीच्या. तर ही पणती देखील मी इथे ठेवत आहे, त्याच्यावर अक्षता देते. तर अशा पद्धतीने ही सुगडाची जी स्थापना आहे ती झालेली आहे. तर सुगडाला देखील आपण इथे फुलं देऊया. दोन्ही बाजूला इथे फूल ठेवलेली आहे. जिथे आपण दीप प्रज्वलित केलेले आहे तर त्या दिव्याला देखील आपण फूल देऊया. त्याच्यानंतर आपण पाच प्रकारची जी फळं असतात त्याचा ज्याचा आपण नैवेद्य दाखवतो, तर ती पाच प्रकारची फळं जी आहे ती देवाजवळ आपण ठेवणार आहोत. आणि याच्यामध्ये विशेष करून प्रत्येकाला गव्हाच्या लोंब्या भेटत नाहीत. जर तुम्हाला गव्हाच्या लोंब्या भेटल्या तर त्याचं देखील पूजन करायचं असतं, तर त्या जरूर घ्या आणि त्या देखील इथे ठेवा. कारण का ही मकर संक्रांत जी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसारखं सण आहे हा. तर याच्यामध्ये कसं राहतं की हे जसं कणीस आहे बाजरीचं, ज्वारीचं, तर त्याची पूजा, गव्हाच्या लोंब्यांची पूजा, तर ह्याची पूजा आपण करे हे आपण म्हणजे जमिनीशी निगडीत आहोत असा याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीने गव्हाच्या लोंब्या किंवा हे कणीस असं जर भेटलं तर त्याची देखील पूजा आपल्याला करायची आहे. तर त्याच्यानंतर आपण तिळगुळ असतो ना, तर त्याची पण पूजा आपण करत असतो. तर इथे आपण बनवलेले तिळगुळ तर ठेवलेच आहेत. तर तीळ आणि गुळ असं जे आहे त्याचा सुद्धा नैवेद्य आपल्याला दाखवायचं असतो. इथे मी लाल रंगाचं एक कापड ठेवलं आहे आणि इथे मी हे तीळ घेतलेले आहे, तीळ आणि हा गुळाचा खडा. तर अशा पद्धतीने याची देखील आपण पूजा करणार आहोत. तर ह्याचा देखील आपण इथे ह्या नैवेद्य ठेवणार आहोत आणि याला आपण इथे हळदी कुंकू वाढणार आहोत. तर ही कडधान्यांची धान्याची आपली संपूर्ण पूजा होत असते, याला देखील आपण अक्षता द्यायचे आहेत. आणि हे झालेलं आहे आपलं सुगड पूजन. तर माझी अशी इच्छा होती की वेरोनिकानी आज तिचा आज आम्ही म्हणजे काईट पूजा पण करणार आहोत. आणि ही काईट पतंगाची पूजा झाल्यानंतर वेरोनिकानी एकतरी झाड लावावं असं मला वाटतं ना, म्हणून मी हे बाजारातून काल झाड विकत आणलं आहे. तर त्याची देखील मी पूजा करते आणि आज तिच्या हातूनच मी हे झाड लावून घेणार आहे. मागच्या वर्षी ती खूप लहान होती तर हे काही ॲक्टिव्हिटी ती करू शकत नव्हती, पण यावर्षी ती नक्कीच करू शकते माझ्या हेल्प घेऊन. तर मी हे झाड तिच्या हातून लावून घेणार आहे, त्याला पाणी देखील देत आहे आणि हे देवाजवळ पूजा करून आज आम्ही हे झाड लावणार आहोत. वेरोनिकाच्या काईट पूजेसाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे, तर इथे हा ऊस आहे खायला आणि त्याच्यानंतर पतंग आणि पतंगाचा दोरा आणि हे आपल्याला बोरनाला जे आपण वापरतो त्याची ही ज्वेलरी आहे.
तर वेरोनिका उठल्यानंतर आपण तिचीही पूजा करू. आणि बाळाचं आज तीळ स्नान पण करतात, तर तीळ स्नान करण्यासाठी आपण पाण्यामध्ये त्याच्या तीळ टाकत असतो आणि तीळ टाकून आपल्याला हे स्नान करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही आपली पूजा जी आहे ही संपन्न झालेली आहे. तर हे जे वाण आहेत आता, तर हे वाण कधी उघडे ठेवू नये असं म्हणतात, तर त्याच्यासाठी वाण आपण हे नेहमी झाकून ठेवायचे आहे. तर कुठल्याही पद्धतीचं आपलं जे फडकं जे असेल तर हे आपण त्या वाणावरती ठेवायचे आहे. आणि जेव्हा आपल्याला वाण द्यायचे तर हे आजच्या दिवस पूर्ण झाकून ठेवायचे असतात. आणि उद्या दुसऱ्या दिवशी, एक दिवसानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे सवासिनीला वाण देत असतो. तर जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू करतो किंवा बाळाचं गोरनान करतो आणि तेव्हा आपण पाच सवासिनी बोलवतो किंवा तुमच्या सोयीनुसार जेवढे सवासिनी तुम्ही बोलवाल तर त्यांना आपल्याला हे वाण द्यायचं आहे. तर आज हे वाण जे आहे मी सर्वप्रथम हे माझ्या कुलस देवीला आणि मी तुळशीला हे दोन वाण आता मी देणार आहे. आणि राहिलेले जे तीन वाण आहेत ते मी उद्या जेव्हा माझा हळदी कुंकूचा प्रोग्राम करणार आहे तेव्हा माझ्या आलेल्या मैत्रिणींना देणार आहे. तर वाण द्यायची पद्धत कशी आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर हे मी आता काढत आहे. तुळशीला कसं वाण द्यायचं आहे आपल्याला ते दाखवते आता. आणि आणि एक गोष्ट राहिली की आपण हा जो तिळगुळ बनवला होता त्याचा नैवेद्य आहे तो देवाला आपण दाखवणार आहोत. तर मी काय काय पदार्थ बनवले मी तुम्हाला दाखवते आहे. तर ही तिळाची वडी आहे, तीळ आणि गुळ आणि सुंठ वेलची टाकून अशी तिळाची वडी बनवली आहे. हे कानुले बनवले आहेत, करंजे आहेत आणि याच्यामध्ये तिळाचं आणि खोबऱ्याचं सारण आहे. हा तिळकूट आहे, विदर्भामध्ये तिळकूट खूप फेमस आहे, हे वापरतात. तर हे मी तिळकूट वापरले, तिळकूट बनवले. याच्यामध्ये तीळ, खोबरं, शेंगदाणे असा आणि गुळ असा एक कूट असतो. त्याच्यानंतर हे तिळगुळ आपले लाडू आहेत. त्याच्यानंतर हे तीळ पापड्या बनवलेले आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स लड्डू आहेत, त्याच्यात पण मी तीळ वापरलेले आहेत. आणि बाकी ड्रायफ्रूटची पावडर आणि वेरोनिकाला जसे आपण ड्राय प्रोटीन लड्डू बनवतो ना सेम तीच पावडर आणि खजूर आणि त्याच्यामध्ये फक्त तीळ टाकलेले आहे. तर अशा पद्धतीने हा नैवेद्याचा ताट आहे. आणि हा नैवेद्याचा ताट जे आहे ते आपण आता देवाला सर्वप्रथम देऊया. नैवेद्यम समोर नमो वदनाय कृष्ण प्रेम वदनाय कृष्णाय कृष्णाय तर नामने गुरु तशन नमो ब्राह्मणे देवे गो ब्राह्मणे ते जगतिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. जय श्री कृष्ण इतर प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री तर नैवेद्य समर्पण झालेलं आहे. आणि आता हे जे वाण आहे ते कसं द्यायचं मी तुम्हाला सांगते. आपला साडीचा पदर घ्यायचा आणि हे जे आपलं सुगड आहे तर ही सुगड पदरामध्ये घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर हे जी हळदी कुंकू घेतलेली पणती आहे ही याच्यावरती आपल्याला अशी ठेवायची आहे. आणि हे वाण जे आहे मी तुम्हाला सांगितलं हे झाकून द्यायचं आहे कारण का आपल्यातले कोणतेही अवगुण आहेत ते दुसऱ्याला पास नाही झाले पाहिजेत म्हणून हे वाण आपल्याला जे आहे ते झाकून द्यायचं आहे. तर इथे मी तुळशीला वाण देते. तर सर्वप्रथम मी माझी तुळस आहे तिला मी हळदी कुंकू लावत आहे, अक्षता लावत आहे. तिला मी हे वाण देत आहे. वाण देताना आपल्याला ही जी पणती आहे आपली ही काढून घ्यायची आहे आणि ही सुगड जी आहे ही फक्त इथे ठेवून द्यायची. हे तुळशीचं वाण आपण दिलेलं आहे, नमस्कार करून घ्यायचं. तर अशाच पद्धतीने मी माझ्या कुलदेवीला पण मी वाण देणार आहे. तर मी एकवीरा मातेला वाण देत आहे. नमस्कार करून घेत आहे. हळदी कुंकू तर अशा पद्धतीने हे दोन वाण जे आहेत ते मी दिलेले आहेत आणि राहिलेले तीन वाण जे आहेत ते मी उद्या माझ्या मैत्रिणींना देणार आहे. आणि उद्या वेरोनिकाचं बोरनान आणि हळदी कुंकूचा प्रोग्रॅमचा पण ब्लॉग लगेचच येणार आहे. तर नक्की पाहायला विसरू नका. कसे वाटतायत व्हिडिओज नक्की कळवा. पूजा वगैरे कशी वाटली तर ही आहे प्रत्येकाच्या म्हणजे एरिया बदलला की संपूर्ण पूजेची जी पद्धत असते ती देखील बदलते. तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात पण आमच्या इकडे ज्या पद्धतीने पूजा मांडली जाते आणि केली जाते तर ती पद्धत मी तुम्हाला सांगितली. आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रॉम लिटिल एंजल मॉम.